भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या एका नवीन व्हेरियंटने डोकं वर काढलंय, ओमिक्रॉन, ज्याचे आता 20 वर सुद्धा रुग्ण सापडू लागलेले आहेत. खास करून महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर 10 वरी संख्या पोहोचली आणि मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये जिकडे मोठ्या प्रमाणात ऑफिसेसला जाणारा क्राऊड आहे अशा ठिकाणी हे पेशंट सापडायला लागले आहेत. आणि त्याच्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा प्रश्न विचारला जातोय की आता पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होम हा कॉन्सेप्ट सुरू होणार का. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आता जसजसं अनलॉकिंग व्हायला लागलं त्याच्यानंतर म्हणजे 2020 नंतर, आता 2021 ऑगस्ट सप्टेंबर नंतर मुंबई पहिल्यांदाशी पूर्णपणे अनलॉक झालेली आहे की सगळेजण ऑफिसला जात आहेत, लोकल ट्रेन सुरू आहे, मेट्रोमध्ये सगळ्यांना परवानगी आहे. पण आता ओमिक्रॉनचे हे पेशंट्स वाढू लागल्याने आणि खास करून मुंबईत सुद्धा त्याचा शिरकाव झाल्यामुळे पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होमचे रेस्ट्रिक्शन्स लागतील का. आता राज्य सरकारचा विचार करायचा झाला किंवा बीएमसीचा सुद्धा, तर ते पहिल्यापासूनच वर्क फ्रॉम होमला जास्त प्राधान्य द्यायला सांगतायत. पण तरी सुद्धा आता कोविडची वेव ओसरू लागल्यामुळे अनेक जणांनी ऑफिसेसला यायला सुरुवात केलेली होती कारण की वॅक्सिनेशन सुद्धा वाढलेलं आहे. अनेक कंपनीजमध्ये हा रूल होता की डबल वॅक्सिनेटेड असेल तर ऑफिसला येऊ शकता. अनेक कंपनीजमध्ये 100% ऑक्युपन्सीने सुद्धा ऑफिसेस हे सुरू झाले होते. पण ओमिक्रॉनच्या संकटामुळे आता पुन्हा एकदा ऑफिसेस नवनवीन रिस्ट्रिक्शन्स टाकायला किंवा काही प्रमाणात निर्बंध आणायला सुरुवात करतात. कुठल्या कुठल्या कंपन्यांनी हा निर्णय घेतलेला आहे ते पहा. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 2020 जेव्हा मार्चमध्ये कोविड आल्यामुळे सगळ्या रेस्ट्रिक्शन्सना सुरुवात झाली, जेव्हा एकदम स्ट्रिक्ट लॉकडाऊन होता, तेव्हापासून आता 2021 डिसेंबर आलाय, तरीसुद्धा अनेक कंपन्यांचे ज्या इंटरनॅशनल टूर्स होतात, आंतरराष्ट्रीय त्यांचे जे दौरे होतात, फॉरेन मीटिंग्स होतात, त्या सगळ्या कुठेतरी या 2 वर्षात झालेल्या नव्हत्या आणि त्याला आता कुठेतरी सुरुवात होणार होती. कारण की जगभरातच एकंदरीत पाहायला गेलं तर कोविडचा जो स्प्रेड आहे तो कमी होत होता आणि बऱ्यापैकी वॅक्सिनेशन झालं होतं, त्यामुळे कुठेतरी कॉन्फिडन्स होता की या सगळ्या ट्रिप्स किंवा मीटिंग्सच्या ज्या शेड्यूल्स असतात ते परत होतील. पण आता ह्याच्यावर सुद्धा अनेक कंपन्यांनी पुन्हा विचार करायला सुरुवात केलेली आहे. इंटरनॅशनल ट्रिप्स आता बहुधा या कंपन्यांच्या होणारच नाहीत आणि जे डोमेस्टिक आहे, जे भारतातल्या सुद्धा ज्या त्यांच्या ट्रिप्स असतात प्रोफेशनल त्यांच्या जे कामासाठी होतात त्याच्यावर सुद्धा आता मर्यादा आणण्यात येणार आहेत. आणि खास करून IT फर्म्सचा विचार करायला असा घेतला तर ते सुद्धा साधारण जानेवारीपासून पूर्णपणे ऑक्युपन्सीने त्यांचे ऑफिसेस सुरू करणार होते. पण आता या IT कंपनीज सुद्धा वेट अँड वॉचच्या भूमिकेत गेलेल्या आहेत. ह्याच्याशिवाय जर मोठमोठ्या कंपन्यांचा विचार करायचा झाला तर रिलायन्स आहे, बिर्ला, टाटा, JSW ह्या सुद्धा मोठमोठ्या कंपन्याज आहेत ज्यांचा खूप मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे, कर्मचारी वर्ग आहे. त्यांनी सुद्धा आता त्यांच्या ऑफिसेसमध्ये म्हणजे त्यांचे जे स्टेटमेंट्स आले त्याच्यानुसार असं सांगितलेलं आहे की 2 वेव्सचा आमच्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि त्याच्यानुसार आम्ही सगळे कोविड प्रोटोकॉल्स पाळण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या सगळ्या एम्प्लॉईजसाठी वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन अजूनही ओपन असेल असं सुद्धा या कंपनीजकडनं सांगण्यात आलंय. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार गुगल, जी जगातली खूप मोठी कंपनी आहे आणि त्यांनी सुद्धा साधारण जानेवारीपासून जगभरातल्या सगळ्या त्यांच्या ज्या कंपनीज आहेत तिथल्या कर्मचाऱ्यांना आपापल्या ऑफिसेसमध्ये फुल अटेंडन्सने रिझ्युम व्हायला सांगितलेलं होतं, पण तो प्लॅन सुद्धा गुगलने आता होल्डवर ठेवलेला आहे. दुसरी कंपनी वेदांता, त्यांनी सुद्धा त्यांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा ऑफिसेसला बोलवायला सुरुवात करणार होते कारण की वॅक्सिनेशन झालेलं आहे, पण तो सुद्धा प्लॅन आता होल्डवर गेलेला आहे. वेदांता कंपनी सुद्धा आता 50% ऑक्युपन्सीनेच पुन्हा एकदा सुरू होणार आहे. पुढची कंपनी बिग बास्केट, खूप मोठा रिटेलर कंपनी आहे, ग्रॉसरी रिटेलर कंपनी आहे, त्यांनी सुद्धा अशाच प्रकारचा निर्णय घेतलेला होता की पुन्हा सगळ्या कर्मचाऱ्यांना ऑफिसेसला बोलवण्यात येईल. पण ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे किंवा त्याचे पेशंट्स महाराष्ट्रात वाढू लागल्याने, देशभरात वाढू लागल्यामुळे त्यांनी सुद्धा ही मर्यादा पुन्हा एकदा 25% आणलेली आहे. याच्याहून पुढे जाऊन पॅनासॉनिक इंडिया ही सुद्धा एक कंपनी आहे, त्यांनी सुद्धा त्यांच्या सगळ्या इंटरनॅशनल ट्रिप्सच्या एम्प्लॉईजच्या होतात त्या सुद्धा थांबवलेल्या आहेत ओमिक्रॉनचा संसर्ग हा वाढू लागल्यामुळे. तर जसं मी सुरुवातीला म्हटलेलं होतं की ओमिक्रॉनच्या केसेस या इंडियात वाढू लागलेल्या आहेत, खास करून आर्थिक राजधानी म्हटलं तर मुंबई, तिथे केसेस मिळायला लागलेल्या आहेत. 2 केसेस मुंबईत आहेत. IT हब म्हटलं की बँगलोर अर्थातच आपल्या डोक्यात येतं. बँगलोरमध्ये, कर्नाटकात केसेस सापडू लागलेले आहेत. दिल्ली, देशाची राजधानी, तिथे सुद्धा केसेस सापडू लागलेले आहेत ओमिक्रॉनच्या. आणि त्याच्यामुळे सगळ्या कंपनीज आता पुन्हा एकदा विचार करत आहेत की वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन हा पुन्हा एकदा सुरू करावा का. पुन्हा विचार याच्यावर सुरू आहे की कर्मचाऱ्यांना खरोखर आता ऑफिसेसला बोलवावं का. अशा पद्धतीने सुद्धा पुन्हा एकदा ऑफिसेस कंपनीज हा विचार करू लागलेल्या आहेत. अजूनपर्यंत तरी महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकारकडून अशी ठोस गाईडलाईन आलेली नाही आहे की जशी पहिल्यांदा होती की वर्क फ्रॉम होमच कंपल्सरी करायचं, पण अर्थातच हा ऑप्शन ते कायमच त्याला प्राधान्य देत आलेले आहेत. आणि जर महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की थोड्याच दिवसात अपडेटेड गाईडलाईन येईल, कदाचित त्याच्यात हा ऑप्शन असूच शकतो. ओमिक्रॉनच्या केसेस वाढू लागल्यामुळे पुन्हा एकदा सरकार किंवा कंपनीज सुद्धा वर्क फ्रॉम होमच्या ऑप्शनला जास्तीत जास्त प्राधान्य देण्याच्या तयारीत दिसत आहेत.
ओमिक्रॉन हा व्हायरस नेमका काय आहे, त्याची लक्षणं काय आहेत, जगभरात नेमकी काय परिस्थिती आहे, महाराष्ट्रातले जे पेशंट्स आहेत ते किती गंभीर आहेत, तिसरी लाट याच्यामुळे येऊ शकते का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारे विशेष रिपोर्ट्स मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलवर आहेतच. तिथे जाऊन तुम्ही ते पाहू शकता. या सगळ्या संदर्भातली माहिती, अपडेटेड माहिती तुम्हाला कुठे वाचायची असेल तर मुंबई तक .in या आमच्या वेबसाईटला सुद्धा तुम्ही नक्की भेट द्या.